नाही तुमसे नाही आमसे, सद्गुरु हे साऱ्यांचे। चला चरणी मस्तक ठेवूनी दर्शन घेऊया श्री सद्गुरु बाळूमामांचे। श्री सद्गुरु बाळूमामांच्या कृपाशीर्वादाने श्री संत सद्गुरु देव अवतारी बाळूमामा या जीवन चरित्र ग्रंथाचे वाचन। बाळूमामांच्या चरित्र ग्रंथाचे वाचन म्हणजेच पारायण। देव बाळूमामांच्या नावानं चांगलं, बाळूमामांच्या नावानं चांगलं। प्रकरण पाचवे। मामांचा निंदक शरण आला। मामांची बकरी नुकतीच बिद्री परिसरात आली होती। त्या काळी सुमारे 300 बकरी होती। उभ्या पिकातून जाताना किंवा चरताना बकरी मामांच्या हुकमाशिवाय पिकाला तोंड लावित नसत। जवळच्या खेड्यात ज्ञानू वारके नावाचा मोठा सधन शेतकरी होता। त्याच्या 12 मोठा होत्या। मोठा म्हणजे पाणी खेचून शेतीला पाजण्याचे त्या काळातील विशिष्ट कातडी उपकरण होय। त्याची शेतीही भरपूर होती। मामांची पुष्ट बकरी, त्यांच्या भोवतालची भक्त मंडळी आणि मामांची प्रतिष्ठा वगैरे पाहून ज्ञानूला मामांचा हेवा वाटे। अहंकारी वृत्तीमुळे तो त्यांचा मत्सर करी। बाळूमामा हा एक डोकेबाज धनगर आहे एवढेच, तो भूते केते काढणारा एक मांत्रिक आहे असे दिसते। बिद्री गावच्या लोकांना त्याने खूळ लावले आहे। आपली बकरी पोसून तो इतरांचा चारा वगैरेवर आपली पोळी तेवढी भाजून घेणारा आहे असे कित्येक दिवस तो म्हणत असे। एके दिवशी त्याच्या गड्यांनी मोठा झोंपल्या, मोठा भरल्या, परंतु तात्काळ मोठवणी कोसळू लागल्या। मोठवण म्हणजे मोठ वर आणण्यासाठी व त्यात त्यामधील पाणी साठवून पाटात सोडण्यासाठीची लाकडी यंत्रणा। त्याच्या 12 मोठा त्याच दिवशी कोसळल्या। नंतर त्याने शहाणे गवंडी व सुतार आणून मजबूत मोठवणी बांधून दुरुस्ती केली। तथापि पाणी पिकाला पोचण्यातील विघ्न चालूच होते। अखेर एका मित्राने ज्ञानूला सल्ला दिला व ज्ञानू बिद्री गावी येऊन पाया पडून मामांना शरण आला। मामाने त्याला भंडारा दिला, उद्यापासून तुझ्या मोठा कोसळणार नाही असे आश्वासन दिले। त्यानंतर मोठवणी कोसळणे थांबले। वारकेंना मामांची थोडवी पटली, ते मामांचे भक्त बनले। आपल्या शेतात मुद्दाम मामांना व बकऱ्यांना घेऊन गेले। बकऱ्यांना मनसोक्त चरू दिले। 4 दिवस त्यांच्या शेतात आनंदी आनंद होता। पुढील घटनांची मामांना स्पष्ट जाणीव असेल। बाळूमामांचा मुक्काम पोदारांच्या घरी असतानाचा एक प्रसंग। जवळच्या मंडळींना मामा अकस्मात म्हणाले, अरे कोल्हापूरहून 5 रेडके आपल्याकडे येत आहेत, आल्यावर ते पाणी मागणार। मामांचे सांकेतिक शब्द ओळखणारी काही माणसे होती। कोल्हापूरहून 5 पैलवान मामांच्या भेटीसाठी येत आहेत, त्यांना पिण्यास भरपूर दूध हवे हे जाणून दौलू धोंडी पाटील, गणपत नाना पाटील तसेच गणपत सखाराम पाटील आदी मंडळींनी 4 घागरी दूध गोळा केले। तेवढ्यात खासगी मालकीच्या छोट्या मोटारीतून 5 दांडगे पैलवान आले व मामांना नमस्कार करून समोर बसले। त्यांची शरीरे एवढी भव्य आणि उंच होती की बसल्यानंतर न उठताच त्या सर्वांनी आपले फेटे भिंतीवरील खुंट्यांना अडकवले। दूध फराळावर यथेच ताव मारला। त्यानंतर पैलवान गुरुड यांनी आपले काम होईल का ते विचारले। त्यावर मामा तुम्ही चला एवढेच म्हणाले। पुढे बाळ पानारी आणि व्यंकाप्पा गुरुड यांची कुस्ती नेमली गेली। हा काळ 1944 होता। व्यंकाप्पा गुरुड हा शाहू महाराजांच्या बावड्याकडील तालमीतील पैलवान होता। बाळ पानारी हा गंजी तालमीचा कोल्हापुरातील पैलवान होता। तो जनतेचा होता। जनतेच्या आग्रहाखातर महाराजांच्या पैलवानाबरोबर बाळ पानाऱ्याची कुस्ती ठरवली गेली होती। प्रत्यक्ष कुस्ती ठरल्यावर पुन्हा हमीदवाडाला पानारी मामांच्या भेटीला आला। मामा म्हणाले, तुझी कुस्ती होत नाही,
तू इथंच माझ्याजवळ थोडे दिवस थांब. मामांच्या सांगण्याचा अर्थ पहिलवानाला कळला नाही. ज्ञानी सत्पुरुषांचे सांगणे ऐकण्याची निष्ठाही त्याच्याजवळ नव्हती. तो कोल्हापूरला गेला. कुस्ती होण्याच्या अगोदर एका सोनाराने त्याला शक्तिशाली टॉनिक म्हणून प्रख्यात असलेले रसायन सुवर्ण भस्म प्रमाणापेक्षा जास्त दिले. त्या सोनाराने आतील बाजूने लाच घेतलेली होती. त्यामुळे बाळ पाणारी हृदय विकाराच्या तीव्र झटका येऊन अकस्मात मृत्यू पावला. मामाने म्हटलेले खरे झाले. पाणारीची कुस्ती झालीच नाही. भविष्य काळातील घटनांची थोर पुरुषांना कल्पना असते, पण त्यांचे आज्ञापालनाचे शहाणपण माणसाने दाखवावे लागते. संतांना वंदन करताना सर्व माणसे मस्तक चरणावर ठेवतात, पण आपली बुद्धी त्यांच्या चरणी ठेवण्या एवढीच किमतीची आहे हे सत्य जाणून वागत नाहीत. संतांचा संदेश शिर संवाद न मानता येता जाता फक्त आपले डोके त्यांच्या पावलावर ठेवण्यात काही अर्थ नाही. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी वंदन करतानाही प्रत्यक्षात लाभाच्या दृष्टीने काहीही मूल्य नाही. मामांच्या पायांना चक्रांची गती. बिद्रीतील सुभाना चौगले यांची कन्या कासारवाड्यातील बाबाजी वारके यांना दिलेली होती. लग्न सोहळा मोठ्या थाटात झाला होता. लग्न होऊन 4-5 वर्षे गेली, परंतु अपत्य झाले नाही. आई वडील काळजीत होते. मुलगी बरोबर घेऊन सुभाना मामांना विचारण्यास निघाले. बाळूमामा हमीदवाड्याजवळ मेतके येथे आहेत असे कळले म्हणून प्रथम मेतक्यात गेले, परंतु तेथील लोक म्हणाले मामा करड्याला गेले आहेत. बापले करड्याला गेले. तेथे समजले मामा मुगळीस गेले आहेत. बापले मुगळीत गेले तेव्हा मुगळीकर माणसे म्हणाली मामा खडकेवाड्याला गेले आहेत. दोघे जण खडकेवाड्यात गेले. मामा सुरुपलीत गेल्याचे खडकेवाड्यात समजले. दोघे जण सुरुपलीत गेले. तेथून बाळूमामा नुकतेच बिद्रीत गेल्याचे समजले. अखेर दोघांना बिद्रीत बाळूमामांची भेट झाली. दुपारचा 3:30 सुमार होता. मामा नुकतेच झोपून उठले होते. सोनारांच्या घरात होते. या दोघांना पाहताच मामांनी शिव्यांचा भडीमार केला, पण अखेर शांतपणे मामा म्हणाले बाळ तुझ्या नशिबी 2 मुलगे आहेत, तसेच प्रसाद म्हणून भंडारा दिला. पंढरपुरात बुक्का प्रसाद समजतात, गंगापुरात भस्म प्रसाद समजतात, काही ठिकाणी कुंकू प्रसाद समजतात, मामांच्या दरबारात हळदपुडीला प्रसाद समजतात, यालाच भंडारा म्हणतात. पुढे काही काळानंतर सुभानाच्या मुलीला 2 मुलगे झाले. एकाचे नाव केरबा व दुसऱ्याचे नाव दिनकर. मामांचा आशीर्वाद फळाला आला. सुभानाच्या जावयाने बाळूमामा देवाला 100 रुपये कृतज्ञपणे अर्पण केले. मामांच्या पायांना जणू चाकांची गती होती. मनात आल्यास क्षणात मामा स्थलांतर करत मामांच्या दर्शनाला निर्धाराने जावे लागे. वरवर होणाऱ्या तुफान शिव्यांच्या भडीमाराला तोंड द्यावे लागे. अहंकार झाडून टाकल्याशिवाय मामांची कृपा प्राप्त होत नसे. देव श्री सद्गुरु बाळू मामा हे चालते बोलते देव हो. आदमापूर क्षेत्री ते समाधीस्थ झाले. आज मामांचे समाधीस्थान आदमापूर व पवित्र खांबाचे मेतके ही क्षेत्रे परम पावन क्षेत्रे बनली आहेत. लाखो भाविक मामांच्या दर्शनाने आणि कृपेने सुखी होत आहेत. आपण सर्व असेच पावन होऊया. बाळू मामांच्या नावानं चांग भलं.